हे टू फॅमिली, वेलकम बॅक टू मानस नेरकर ब्लॉग्स. मित्रांनो, आज जे आहे आम्ही आता चाललो आहे मामाकडे, म्हणजे मामाचं जे आहे त्र्यंबक रोड तिकडे मंदिर, मामा राहतो तिकडे मंदिराच्या इथे, मंदिरातच राहतो. सो तिकडे एकदम मोठं मंदिर येते, पाऱ्याची शिवलिंग येते, खूप मोठं मंदिर आहे आणि तिथे मामाचं घरच आहे मंदिराला लागूनच. सो चला तुम्हाला दाखवतो, आता उशीर झाला आहे थोडासा, इथे तर रात्र तर होणारच आहे, पण संध्याकाळ झाली, पण संध्याकाळीच मजा येईल जायला, चिल वातावरण राहील. तर आता रेडी होतो सगळे, आपण निघूया. मित्रांना निघालो आता आम्ही आणि खूप उशीर झालाय, म्हणजे संध्याकाळ झाली आहे, आता घरी यायला उशीर होईलच आम्हाला, 8:30-9 होतील. आणि वातावरण पण एकदम मस्त आहे, चिल वातावरण आहे म्हणून मस्त वाटतंय गाडीत. आणि मित्रांनो, मोहिदा जिमला गेलेला आहे म्हणून तो नाही आहे आमच्यासोबत, बाकी नानी आहे, आई आहे, पप्पा आहे आणि मी, आम्ही चौघच आहे. मोहिदा त्याची जिम कधीच बुडवत नाही, कारण त्याने जर एक दिवस जिमला निघाला ना, तो लगेच म्हणतो अरे बॉडी, माझी बॉडी, म्हणून तो जिम कुठे पण जाऊ पण जिमने बुडवत तो. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आता, आता चला आपण मध्ये जाऊया. मित्रांनो, ही जी शिवलिंगची पूजा आहे, हिला जे आहे ब्रह्मचारीच पूजा करू शकतो, म्हणून माझा मामा जो आहे तो ब्रह्मचारी पण आहे आणि ब्राह्मण पण आहे, म्हणून सकाळी पहाटेची जी पूजा राहते ती माझ्या मामाच्या हातूनच होते. आणि इथे माझ्या मामाचं घर पण आहे, तर तुम्हाला आता घर पण दाखवतो मी. तर आता माझे मामा मंदिराविषयी काही माहिती सांगणार आहे. हे दक्षिणमुखी पाऱ्याचं 125 किलो पाऱ्यापासून बनवेले दक्षिणमुखी एकमेव शिवलिंग आहे. पूर्ण दुनिया फिरली तरी तुम्हाला हे दक्षिणमुखी पाऱ्याचं शिवलिंग बघायला नाही भेटणार. ही अशी सेम स्थापना दक्षिणमुखी रावणाकडे होती आणि रावणाने जे जे मागितलं ते सगळं त्याला भेटलं होतं. आणि हे लोककल्याणासाठी बाबाजींनी बसवले दक्षिणमुखी स्थापना. रावणाने जे जे मागितलं ते सगळं भेटलं त्याला, लोकांनी जे मागितलं त्यांना भेटलं पाहिजे म्हणून ही दक्षिणमुखी स्थापना लोककल्याणासाठी. प्रदोषच्या दिवशी, प्रदोषच्या दिवशी मेन महत्त्व राहतं या शिवलिंगाचं. प्रदोषच्या दिवशी तुम्ही सूर्य मावळताना इथे येऊन दर्शन घेता तर तुमचे सगळे दोष निघून जातात. जसं सूर्य मावळतो तसे आपले दोष मावळतात. मग कोणता बी दोष राहून द्या, नारायण महाबली दोष, काळसर्प दोष, मातू दोष, पितू दोष, कोणता दोष राहत नाही प्रदोषच्या दिवशी दर्शन घेतल्याने. आणि प्रदोष पूजा संध्याकाळी 6 चालू होते प्रदोष पूजा. आणि हे पाऱ्याचं शिवलिंग आहे, पाऱ्यापासून डॉक्टर लोक आयुर्वेदिकवाले हजारो औषधं बनवतात. आणि यांचं तीर्थामध्ये ते पाऱ्याचं भस्म राहतं. हे तीर्थ पिल्याने तुमचे हजारो प्रकारचे रोग नष्ट होऊन जातात, कोणती बिमारी राहून दे हे तीर्थ पिल्याने निघून जातं. ॲड्रेस सांगून द्या ना. हे तंत्रपीठ पारदेश्वर धाम त्र्यंबक रोड खंबाळा गाव येथे स्थापन आहे दक्षिणमुखी. सो आता मी तुम्हाला मामाचं घर दाखवतो. Thank you.
चौदा वा दिवस आहे. वा सुगंध टिकला एक जण निघून गेली. चौदा दिवस अच्छा प्रोजेक्टर इथे इथे स्क्रीन हे बघा ओ एक इकडे बघा ना. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय. एकदम मस्त दर्शन झालं. शांततेत गर्दी पण नव्हती काही. तिकडे ऍक्च्युअली प्रदोषला गर्दी असते. हा प्रदोषला खूप गर्दी असते तिकडे. प्रदोष आणि सोमवार. प्रदोष सोमवार. हा गर्दी असते. आता किती वाजले? 8 मित्रांनो. आता आम्ही चाललोय घरी. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री आम्ही घरी आलो. नंतर मग आमचे रात्रीचं डिनर होतं. आम्ही बाहेरूनच आणलं होतं. घरी काही बनवलं नाही. बाहेरूनच डिनर आणलं गेलं होतं. सो खूप मजा आली. हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवे असेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.